चार दिवसांपूर्वी धर्माची लढाई म्हणून मी कोणत्याही स्थितीत अपक्ष लढण्याचा निर्धार शिवतारेंनी केला होता, मात्र आता महायुती बळकट व्हावी या हेतूने त्यांनी निर्णय बदलत सुनेत्रा पवारांचा प्रचार करण्यास होकार दिलाय. पाहूया. हा विंचू आहे ना, विंचू अनेकांना डसलाय, पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय. मोदी साहेबांच्या इथे अडचण अशी झाली आहे, चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते. विंचूरूपी फक्त एक अजित पवार नव्हे, त्या दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे. अजित पवार हा विंचू अनेकांना डसला, महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला. आता तुम्ही महादेवाच्या पिंडी शेजारी बसून त्यांचा प्रचार करणार का? तुम्ही अरे बाबा, आता करणार म्हणून सांगितल्यावर कशाला काय उगत चुकीचे प्रश्न विचारता. मी पाहिलं रे बापवाले बापवाले, प्रचंड क्रेज आहे लोकांना जवळ यायचं. कारण बापू माघार घेऊ नका बरं का, माघार घेऊ नका, एवढी भीती यांची आहे. मी लढणार लढणार लढणार, कदाचित उद्या असं होईल की पुढच्या वेळेस अजित पवार मला बोलतील पुरंदर मधून लोकसभेला तुम्ही उभे राहा, काही होऊ शकते ना. तारे जमी पर सिनेमा प्रमाणे शिवतारेंचं बंडही जमिनीवर आलंय. हा 5 दिवसांपूर्वीचा व्हिडिओ आहे आणि हा आजचा. सोफा तोच, पडदे तेच आणि शिवतारे बापूही तेच. फक्त 6 दिवसांपूर्वी ते अजित पवारांना विंचू, ग्रामीण दहशतवादाला हातभार लावणारा नेता, ब्रह्मराक्षस असं बरंच काही म्हणाले होते. आज महायुतीचे हात बळकट करण्यासाठी अजित पवारांसोबत असल्याचं शिवतारे म्हणतात. मात्र नवी भूमिका पटवून सांगत असताना शिवतारेंना बरीच खटपटही करावी लागली. ग्रामीण भागात असलेली दहशतही मोडली पाहिजे, झंडूशाही मोडली पाहिजे, गाराणीशाही मोडली पाहिजे. आदरणीय पंतप्रधान बोलतोय, मी काय करतोय वेगळा? एका आपल्या स्थानिक लढ्यासाठी राज्याचं हित आणि त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांना बनवण्यासाठी तिसऱ्यांदा 12 तारखेला 12 वाजता मी फॉर्म भरणार आहे. आणि या ज्या काय पाशवी शक्ती आहेत त्यांचे 12 वाजवणार आहे. झालं असेल झालं, दादांच्या हातून काही चुका झाल्या असतील काय झाले असतील, पण आज मोठं इप्सित गाठण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. कुठच्याही परिस्थितीमध्ये एक मत देखील इकडे तिकडे जाता कामा नये, ठासून सगळ्यांनी काम करायचं. झुंडूशाही आणि हुकुमशाही पार रुपी नावाची संपवण्यासाठी हे धर्मयुद्ध म्हणून मी स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून कुणीही मनात शंका ठेवू नका की लढाई मला लढू द्या, ही धर्माची लढाई आहे. हे सगळं बाजूला आता ठेवून देऊन आम्ही पूर्णपणे सुनेत्रा वहिनी उमेदवार ज्या असतील, आता अजून डिक्लेअर नाही केलेलं, पण मला वाटतं आता डिक्लेअर होईल आणि सुनेत्राताईंना आम्ही बहुमताने निवडून आणू. वर्षभरापूर्वी शंकरपाळ्या म्हणून 2 मुलांचं भांडण सोशल मीडियात गाजलं होतं. अख्ख्या महाराष्ट्रभर या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. नंतर त्यांच्या शिक्षकांनी दोघांचं भांडण मिटवलं. त्या भांडणाची तुलना शिवतारेंच्या वादाशी होतीये. शंकर पाया म्हणलो तुम्ही याला, शंकरला. म्हणजे तुला कारले म्हटलं की चिडतो? हा मी चिडतो. तुमचे भांडणं जे दाता मिटले? हो मिटले, काल मिटून टाकले सरनांनी. तुमचे भांडणं जे दाता मिटले? हो मिटले, काल मिटून टाकले सरनांनी. मी आजच जाहीर करतो संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर, निवडून आल्यानंतर काल तिथे मी देवळात सुद्धा सांगितले, विजय शिवतारे फकीर म्हणून संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रासाठी आणि राज्यासाठी आणि देशासाठी समर्पित करेल. मी लढून, मी तेच सांगतो ना, मी उद्या लढलो असतो खासदार झालो असतो, काय देऊ शकलो असतो माझ्या लोकांना? मी पडलो असतो, सगळं झिरो झालं असतं, माझ्या लोकांना वाऱ्यावर सोडून द्यावं लागलं असतं, काय करू शकतो? कारण अजित पवारांचं राजकारण इतकं स्वार्थी राजकारण आहे. ही जी मानसिकता, ही प्रवृत्ती आहे, ही संपवण्यासाठी आपल्याला काम करायला पाहिजे. आणि म्हणून कार्यकर्त्यांना मी आता तसं सांगितलं, अडीच तासाची नाही हो, एक लक्षात घ्या, वाल्याचा वाल्मिकी झालाय ना, आपण इतिहासात पाहिलंय ना, कोणी माणसाला तुम्ही एवढा एक दोष द्यायचंच कारण नाही. तो जेव्हा चांगल्या वातावरणात येईल, सगळं होईल, त्यावेळेस कदाचित खूप बदल होईल. जर आपण माघार घेतली नाही तर राज्यात महायुतीचे 10 ते 20 खासदार पडतील अशी उदाहरणं देत शिवतारेंनी बंड मॅन केलं.
कारण माझ्याकडे काही यंत्रणा नाही, माझ्याकडे काही मोठा पक्ष नाही, माझ्याकडे बूथ कमिटीचे लोक नाहीत, माझ्याकडे कोण आहे तर सामान्य जनता आहे. त्या सामान्य जनतेला आव्हान करून पाचही मतदारसंघामध्ये अतिशय प्रभावी अशा सभा या घेतल्या जातील. आणि मग खतगावकरांचा एक फोन मला वाटते 27-26 तारखेला मला आला, बापू मुख्यमंत्र्यांना अडचण होते तुमच्यामुळे, महायुतीला अडचण होते तुमच्यामुळे, सर्व ठिकाणी जर अपक्ष उमेदवार जर लोकांनी एकमेकांच्या विरुद्ध केले तर महाविकास आघाडीचा फायदा होत कदाचित 10-20 खासदार पडतील अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे. मात्र गेल्या लोकसभेवेळी शिवतारे बापू एक संघ शिवसेनेत असूनही पुरंदरमधनं युतीच्या कांचन कुल यांना लीड देऊ शकले नव्हते. बारामती लोकसभेसाठी भाजपच्या कांचन कुल यांना पुरंदरमध्ये 95,191 तर सुप्रिया सुळेंना 1,04,872 मतं पडली होती. सुप्रिया सुळेंना पुरंदरमध्ये 9,681 लीड होत. 2019 भाजपला सुप्रिया सुळेन विरोधात पडलेली मतं ही यंदा सुद्धा आमच्या सोबतच असल्याचा विश्वास महायुतीला आहे. ही लढाई मला लढू द्या, ही धर्माची लढाई आहे. एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा केला तर अडचण होईल. एका पॉवरवर राग असेल, एक पॉवर महायुतीमध्ये आहेत. मला असं वाटते की जरा सगळ्यांनी आम्ही सर्वांनी विचार करून लोकांना जर कन्व्हिन्स केलं तर ही पॉवर विरोधी मतं अजितदादांकडे येतील. आश्चर्य म्हणजे शिवतारेंनी या नव्या भूमिकेची तुलना शिवाजी महाराजांच्या पुरंदर तहाशी केली होती. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा महाराजांना 23 किल्ले देऊन पुरंदरचा तह करावा लागला. इतिहासात 300 वर्ष प्रसिद्ध आहे. हा दुसरा तह आहे, चांगल्या हेतूने केलेला तह आहे, लोकांच्या हितासाठी केलेला तह आहे. त्यावेळी सुद्धा महाराज बोलले की एक एक माणूस माझा एक एक किल्ल्यासारखा आहे आणि धडाधड माणसं पडत आहेत ती थांबली पाहिजे म्हणून त्यांनी तह केला. शिवतारेंच्या भूमिकेबरोबरच महादेव जानकरांच्याही भूमिका चर्चेत राहिल्या. ओबीसी मंचातून सर्व झुगारणाऱ्या जानकर यांनी मवियाला 3 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती होती. नंतर महायुतीमध्ये एकाच जागेवर त्यांनी समाधान मानल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडी जागा देत नाही ती परभणीची आणि महायुती माढेची जागा देत नाही. माढ्यात त्यांचा उमेदवार ठरला महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा परभणी ठरला. मी दोन्ही करून परभणी आणि माढ्यातून दोन्ही ठिकाणून स्वतः लढणार आहे. माझ्या किती जागांची मागणी असणार आहे महाविकास आघाडी? महाविकास आघाडीला माझी विनंती आहे आम्ही 3 मागील होत्या पण 3 नाही दिल्या तर 2 वर तरी सेटलमेंट व्हावं ही आमचा आग्रह चालू. पण आता मला एनडीएनं 1 जागा द्यायचं कबूल केलेलं आहे असे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांच्या वतीनं मिटिंग झाली. आमच्या आता नाही मला 1 जागा मिळेल राष्ट्रीय समाज पक्षाला ही मला त्या ठिकाणी शब्द दिला. बोलले होता ना माझा आवाका काढला होता, तुझी लायकी किती, तुझा आवाका किती, तुझं काय कुठे, तू बोलतोस कोणाबरोबर, एवढी घमंड होती ना. मग आता एवढं तरफडतोय कशासाठी, काय तुला बघतोच हे बोललं माझा आवाक एक द्या, त्याला आवाका माहीत पडेल ना. आता मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल, ह्या धमक्या का देतोय अजित पवार? मी छोटा माणूस आहे, एवढा घाबरतो कशाला, एवढी घमंड होती ना. आता सगळ्या कार्यकर्त्यांना तुम्ही कसं समजवणार? कसं पुढचा प्रचार झाला आता काय पुढची प्रचाराची? सगळे लोक प्रचारात असतील. सुनेत्रवाईनी विजय होती 100% विजय होती. मात्र अडचण येते मात्र शरद पवारांची सहानुभूतीची लाट कशी थोपवत? आणखी काय एखादी बैठक होणार आहे? नाही, ती फक्त आता प्रचाराची बैठक. स्वतः अजित पवार तुमच्या कार्यकर्त्यांशी? होय होय, प्रचाराची बैठक. प्रदीप कापसेसह दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.